रोज आते हैं, आज सब्सक्राइब करेंगे, कल सब्सक्राइब करेंगे, लेकिन नहीं करते। अरे कर दे भाई। आपने ताज कई आपका बाकी सगले वाशा गुलाम कुत्रे भुगतत पार्टी धक्त सगले समर अभी मजा आएगा ना भिड़ो। चैनल को सब्सक्राइब करो पहले। हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। लाल कलर का बटन नहीं से दबाओ, जल्दी दबाओ, जल्दी दबाओ, फिर मैं शुरू करूँ। दबा दो, जल्दी दबा दिया, घंटी भी दबा देना। तर स्वागत आहे भाऊनो तुमचं आपल्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भाऊनो आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप खास आणि इंटरेस्टिंग झाला, बाकी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि आजच्या एडिटिंगचं जे मटेरियल आहे ते एकदम फ्रीमध्ये असणार भाऊनो, आपल्या वेबसाईटवरती दिलेलं आहे, वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे भाऊनो, तर तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि आजचा जे व्हिडिओवरती जे ती कोणी नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करायचं आणि लाईक वगैरे केलं लाईक करायचं। आणि पुढची व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे तो टॉपिक कमेंट करून एक सांगायचं। तर भाऊनो आजचा व्हिडिओ जे आहे ते कम्प्लीट तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आणि एडिटिंग करण्यास तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, त्यामुळे जे ते आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर भाऊनो चला तर आपल्या एडिटिंगला सुरू करूया। तर आपल्याला जिथे पहिल्यांदा बिटमार्क आणि शेकीपट इम्पोर्ट करून घ्यायचं आपल्या वेबसाईटवरून आपल्या अलाइट मोशनमध्ये। तर इम्पोर्ट करून झाल्यानंतर भाऊनो अशा पद्धतीने इंटरफेस दिसून जाईल भाऊनो आपल्या मेन बिटमार्क प्रोजेक्टमध्ये। आल्यानंतर तुम्हाला इथे काम करायचं भाऊनो अशा पद्धतीने। आता इथपर्यंत लक्षपूर्वक व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचं तुम्हाला। आणि प्लस सेकंड आणि मीडियामध्ये जायचं भाऊनो, तुम्ही इथून एक इमेजेस ॲड करून घ्यायचा, तुम्ही तुमच्या खास फ्रेंडचा पण ॲड करू शकता भाऊनो आणि तुम्ही तुमच्या स्वतःचा पण ॲड करू शकता, त्यात काही विषय नाही, कोणता पण ॲड करायचा। आणि मुवांटर्समध्ये आल्यानंतर भाऊनो तुम्हाला इथून जे त्या अशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने झूम वगैरे करून ॲडजस्ट करून घ्यायचं आणि आपल्या सेकंड बीटला जायचं आणि मदत द्या ऑप्शन जाऊन याचे तिथे दोन पार्ट करून घ्यायचे। तर हे दोन पार्ट झाल्यानंतर भाऊनो प्लस सेकंड आणि मीडियामध्ये जाऊन तुम्हाला इथून एक ब्लॅक साईड पेन जे ॲड करून घ्यायचे, जे की आपण खतरनाक प्रकारे तुम्हाला दिलेलेच आहे भाऊनो आपल्या मटेरियलमध्ये। अशा पद्धतीने ॲड करून झाल्यानंतर डबल आपण प्लस सेकंड आणि मीडियममध्ये येऊन आपली बॉर्डर पेन जी पण होती ती अशा पद्धतीने व्हिडिओच्या शॉर्टपर्यंत जाऊन ओढून घ्यायची। आणि ब्लॅक साईड पेन जे असणार आहे ब्लॅक साईड पेन जे पण तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घ्यायची। डबल प्लस सेकंड आणि मीडियममध्ये जाऊन भाऊनो इथून जे आपली आजची डायलॉग पेन जी होती ती डायलॉग पेन जी ॲटिट्यूड डायलॉग पेन जी ती अशा पद्धतीने मोवांटर्सवरून जाऊन खालती स्क्रॉल करून घ्यायचं भाऊनो तुम्हाला। आणि मोवांटर्सच्या तिसऱ्या ऑप्शनमधून जाऊन तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घ्यायचं। ॲड करून झाल्यानंतर भाऊनो व्हिडिओच्या शॉर्टपर्यंत जायचं आणि यावरती टॅप करून अशा पद्धतीने लांब जे ते करून घ्यायचं। डबल सेकंड बीटला येऊन जो आपण फोटोचे पार्ट केले होते तसेच या टेक्स पेनजीची पण पार्ट आपल्याला करून घ्यायचे। तर इथपर्यंत हे पार्ट झाल्यानंतर भाऊनो सिम्पली तुम्हाला बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर आपल्या शेकीपट प्रोजेक्टमध्ये यायचं भाऊनो। आणि इथे शेकीपट प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर भाऊनो तुम्हाला जे पहिला इमेजेसवरती टच करायचं, पहिल्या इमेजेसवरती टच केल्यानंतर इफेक्टमध्ये आणि थ्री डॉट जाऊन कॉपी पेट करून बॅक यायचं। तर बॅक आल्यानंतर भाऊनो आपली मेन बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे, त्या मेन बिटमार्क प्रोजेक्टमध्ये येऊन पहिल्या इमेजवरती टच करायचं, इफेक्टमध्ये आणि थ्री डॉट जाऊन पेस्टिपेट करायचा आणि जो बाकीची पहिली टेक्स्ट डायलॉग इमेज आहे त्या इमेजवरती टच करून अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचा आणि तुम्हाला बॅक यायचं भाऊनो। तर अशा पद्धतीने बॅक आल्यानंतर आपल्या सेकंड प्रोजेक्टमध्ये येऊन जो आपला दुसरा इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करायचा, त्या फोटोवरती टच करायचं आणि इफेक्टमध्ये आणि थ्री डॉट जाऊन कॉपी पेट करायचा। आणि जे बाकीचे लेअर असतील भाऊनो हे जे ते तुम्हाला बाकीच्या लेअर जे ते तुम्हाला कॉपी करायचे भाऊनो इथे बघू शकता। तर हे जे ते बाकीचे लेअर तुम्हाला अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचे भाऊनो, तर मी इथे तुम्हाला करून दाखवतो। तर ओके बघू शकता भाऊनो आपण अशा पद्धतीने सिलेक्ट केल्यानंतर या कॉपीच्या ऑप्शनमध्ये जायचं तुम्हाला, कॉपीच्या ऑप्शन जाऊन फोर्थ लेअरची ती कॉपी करून बॅक यायचं। तर बॅक आल्यानंतर भाऊनो तुम्हाला मेन बिटमार्क प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला जे ते आता इथे जे ते आपला जो दुसरा इमेजेस असणार आहे ज्याचे आपण पार्ट केले होते त्या इमेजेसपाशी यायचं भाऊनो तुम्हाला अशा पद्धतीने त्या इमेजवरती टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं आणि पेस्टिफिट करून घ्यायचा। आणि जे टेक्स्ट पेन जी आपली दुसरीवाली आहे त्या टेक्स्ट पेनजीवरती टच करून इफेक्टमध्ये जायचं आणि पेस्टिफिट करायचा। आणि या इफेक्टमधला जे ते आपल्याला इथं टाईल्स नावाचा जो इफेक्ट असणार आहे तो बंद किंवा काढून टाकायचा भाव नाही, तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या मनाने तुम्ही कशा पण पोझिशनमध्ये ठेवू शकता, काही विषय नाही। तर इथपर्यंत ही प्रोसेस झाल्यानंतर भावनं जो आपल्या लेअर होत्या जे आपण कॉपी केलं या कॉपीच्या ऑप्शनवर जायचं आणि इथून फोर्थ लेअर जे ते पेस्ट करून घ्यायचं तुम्हाला बघू शकता। अशा पद्धतीने पेस्ट केल्यानंतर एकदम खतरनाक HDR इफेक्ट जे ते आपला व्यवस्थित हार्ड जे ते लागून जाईल। तर इथपर्यंत प्रोसेस झाल्यानंतर भावनं आता पूर्णपणे आपला स्टेटस बनलेला आहे, बाकी काय नाही भावनं। एक गोष्ट काय जे ते ॲड करायची राहिलेली म्हणजे तुमच्या स्वतःचे इंस्टाग्रामचे लोगो जे असतील ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे,
ऐड करून झाल्यानंतर भाऊन इथे सेटिंगच्या बाजूला शेअरच्या आयकॉनवरती तुम्हाला टच करायचं आणि इथे खाली एक्सपोर्टिव्ह बटनावरती टच करून तुम्हाला जो तो एक्सपोर्ट ऑलवेजवरती क्लिक करायचं आणि जो आपला आजचा स्टेटस आहे ना आपल्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचा. तर भाऊन व्हिडिओ कसा झाला कमेंट करून ऐका, सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जे कोणी चॅनलला फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका भाऊन. आणि पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगा. तर भाऊ आजच्या व्हिडिओ भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.